नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन इन युरोपच्या गणेशोत्सव विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खूप जल्लोषात आपण सगळेजण हा उत्सव साजरा करत आहोत। पाहता पाहता या गणेशोत्सवाचा दिवस चौथा आलेला आहे आणि आज सगळीकडे गौरींचं आगमन देखील होत आहे। तुम्ही त्या दिवशी पाहिलं, आमच्याकडे जेव्हा आम्ही हा स्वीडनचा राजा घरात आणत होतो तेव्हा मी रेवाला म्हटलं की थांब, आता बाबांचे पाय धुऊ मग घरात या। तिचा लगेच प्रश्न होता, पाय का धुवायचा आई? हे असे असंख्य प्रश्न आपली मुलं आपल्याला विचारत असतात। तर हे पाय का धुवायचं हे तर आपल्याला कोविडने सगळ्यांना चांगलंच दाखवलं आहे। कोविडपासून सगळ्यांना सवय लागली आहे घरात आल्यावर आधी हात पाय धुवायचे आणि मगच आपल्या पुढच्या दिनक्रमाला सुरुवात करायची। पूर्वीपासून हे सांगितलं आहे की पूर्वी फक्त ह्याला राक्षस हा शब्द मानायचे, कारण हे सगळे बॅक्टेरिया, हे सगळे व्हायरसेस जे आहेत ते राक्षसाप्रमाणेच आपल्या शरीरावर अटॅक करतात। म्हणून नेहमी अशी प्रथा आहे की घरात आल्यानंतर आधी पाय धुवायचे आणि मगच आपण आपल्या घरात सगळीकडे जाऊन वावरू शकतो। म्हणून आपण ह्या गणपतीला घरात आणताना पाय धुवत असतो। तर पाय का धुवायचे ह्याचं आपल्याला मुलांना उत्तर निश्चितच देता आलं पाहिजे। त्यानंतर रेवाने आमच्या मला अजून एक प्रश्न विचारला। तन्वीने तिला त्यासाठी विचारण्यासाठी प्रोत्साहित केलं, ती डायरेक्ट बोलत नाही, ती हिच्या थ्रू माझ्यापर्यंत येत असते। तर त्या दोघींचा असा प्रश्न होता, आई मोरया म्हणजे काय? तर गणपती बाप्पा मोरया असं आपण का म्हणतो? खरं गणपतीला आपण बाप्पा का म्हणतो? कारण तो आपल्या सगळ्यांचा तारणहार आहे, आपल्या सगळ्यांचं रक्षण करणारा आहे, आपला बाप माणूस आहे। म्हणून आपण ह्या गणपतीला बाप्पा म्हणतो। पण ह्या गणपती बाप्पाला मोरया हे का म्हणतो यामागे एक कथा आहे। बऱ्याच जणांना ती माहिती आहे पण बऱ्याच लहान मुलांना हा पडलेला प्रश्न असेल, तर त्याचं आज उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते। गणपती बाप्पा मोरया ह्या कथे किंवा ह्या संबोधनामागे जायचं असेल तर आपल्याला आजपासून 600-700 वर्ष मागे जावं लागेल। पण त्याआधी हिंदू संप्रदायामध्ये टोटल 5 मुख्य संप्रदाय आहेत, शैव, वैष्णव, शक्ती म्हणजे जे दुर्गेची पूजा करतात, सौर म्हणजे जे सूर्याची पूजा करतात, आणि पाचवं आहे गणपत्य संप्रदाय। गणपत्य संप्रदाय हा जरा कमी माहिती आहे लोकांना, पण ह्या संप्रदायाचं म्हणणं असं आहे की सुप्रीम गॉड किंवा सगळ्यात सर्वोच्च देवाचं स्थान कोणाला असेल तर ते केवळ गणपतीला आहे। जसं आपल्याला माहिती आहे वैष्णव जे आहेत ते विष्णूची पूजा करतात, शैव जे आहेत ते शिवाची करतात, त्यानंतर शक्तीपूजक जे आहेत ते माँ दुर्गेची पूजा करतात, सौरपूजक जे आहेत ते सूर्याला, त्यांचं म्हणणं बाकी कोणी देव नाही आहे, सूर्यच आमचा देव आहे। तसं गणपत्य शास्त्र किंवा गणपत्य संप्रदाय गणपतीला देव मानतो। ह्यामध्ये मग वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळ्या आडनावांची लोक येतात, त्यातलाच एक होता गणपतीचा भक्त मोरया गोसावी, आपण त्यांना गोसावी असं म्हणतो। तर हा मोरया गोसावी जो आहे ह्या भक्ता गणेश भक्ताचा, आता तो खूप मोठा गणेश भक्त आहे, आपल्या जवळचा आहे म्हणून आपण त्याला एकेरीच बोलणार आहोत। तर मोरया गोसावीचा जन्म 1375 मधला आहे, म्हणजे ही 13व्या शतकातली गोष्ट आहे। तेव्हापासनं आपण गणपती बाप्पा मोरया असं, तेव्हापासनं म्हणजे त्यांच्यामुळे आपण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो। तर हे जे मोरया गोसावी होते हे गणेशाचे परमभक्त होते, मोरगावातलाच त्यांचा जन्म होता, पण पुढे व्यवसायाच्या मुळे ते पुण्यातलं जे चिंचवड आहे, आता पूर्वी ते पुण्याच्या बाहेरचं गाव होतं, पुण्यापासून 15-20 किलोमीटर दूर, पण आता तो पुण्यातला एक महत्त्वाचा भाग झाला आहे। तर तिथे चिंचवडला ते व्यवसायानिमित्त राहायला होते, पण मग तिथनं ते दर महिन्याला चतुर्थीला मोरगावला जायचे गणपतीच्या दर्शनासाठी। वयाच्या 117 वर्षापर्यंत ते हे सगळं करत होते, पण वृद्धापकाळाने, कारण पूर्वी वृद्धापकाळा 100 वर्षानंतर होता, वृद्धापकाळाने मग ते तिथे जाऊ शकत नव्हते। मग त्यांना खूप दुःख झालं, ते खूप खिन्न झाले, पण एक दिवस त्यांना स्वप्नात गणपती बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं की उद्या तू जेव्हा स्नान करशील नदीत तेव्हा तुला मी दिसेल। आणि नदीमधनं स्नान करून ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक गणरायाची मूर्ती होती। पुढे मग त्यांनी त्याचा चिंचवडला स्थापना केली, त्या मंगलमूर्ती वाडा जो आहे त्याच्या बाजूला त्यांनी ह्या गणपतीची स्थापना केली। पण मग ही जी स्थापना केली, ते जे त्यांना स्वप्नात गणपती दिसले होते, ही गणेश भक्ती त्यांची जी होती, त्यासाठी मग त्यांनी देवाला म्हटलं की तू माझ्यासाठी इथपर्यंत आला आहे ना, मग आता इथून पुढे जेव्हाही तुझं नाव लोक घेतील त्यासोबत माझं नाव जोडल्या जाईल, हे वरदान मला दे। आणि मग त्यावेळेस मग असा प्रघातच तिथल्या लोकांनी झाला, त्यांनी जे तिथे
गणपतीचं मंदिर स्थापन केलं चिंचवडला, तिथे त्यांनी पहिले मोरया गोसावी गणपती मंदिर, मग गणपती बाप्पा, मग गणपती बाप्पा मोरया, असं करत करत मग आपण सगळेजण त्या 14व्या दशकापासून गणपती बाप्पा मोरया असा नाव घोष करत असतो। आज सगळीकडे 10 दिशांना 10 दिवसांसाठी काय नेहमीचसाठी आपण गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत असतो। तर आपण ह्या गणपती बाप्पा मोरया मध्ये मोरया का म्हणतो यामागची होती ही कथा। आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली? उद्या आपण पुन्हा नवीन अशाच एका छान गोष्टीसोबत भेटणार आहोत। पुन्हा तुम्हाला सांगते, चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा, कारण निश्चितच माहितीपूर्ण मनोरंजन महाराष्ट्रीयन इन युरोप या चॅनलवर स्वीडनच्या राजाच्या घरी तुम्हाला मिळणार आहे। पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर। जय महाराष्ट्र, जय गणेश।